नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी बघा, राज्य सरकारने घेतले 4 मोठे निर्णय आणि याची अंमलबजावणी 4 जुलैपासून होणार आहे। बघा कशा प्रकारचे हे 4 मोठे निर्णय आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मोठ्या घोषणा केलेल्या असून राज ठाकरे यांची आणखी एक मागणी पूर्ण करण्यात आली आहे आणि या संदर्भात एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आणि तातडीनं आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। तर याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपण टोटल सपोर्ट या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलरच्या सबस्क्राइबर क्लिक करून समोरील बेलवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून असे नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर आणि दररोज बघायला मिळतील। तर चला काय आहेत निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी ही बातमी आहे, राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कशा प्रकारच्या ह्या मोठ्या घोषणा केलेल्या आहे आणि या संदर्भात तातडीनं आदेशसुद्धा देण्यात आलेले आहे। याबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपण जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा, कारण तुमचे लाईक हेच आमच्या मेहनतीचं फळ आणि प्रोत्साहन असते। तर बघा, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली मोठी घोषणा, बघा माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक मी होऊ देणार नाही। मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, बघा लॉकडाऊनच्या काळात आधीच शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना आता नव्या हंगामात बोगस बियाणं विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल होऊन शिक्षा होईल, तसेच ज्यांनी हे नुकसान केले त्याच्याकडून नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली आहे। मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून मराठवाडा विदर्भ या भागातील काही ठिकाणांवरून बोगस बियाणाबाबत तक्रारी आलेल्या आहेत, याची गंभीर दखल आपण घेतली आहे। शेतकऱ्यांची अवस्थाही सर्वांच्या सारखीच झालेली आहे। आपण लॉकडाऊनमध्ये घरी असताना जो शेतकरी न थकता आपल्यासाठी मेहनत करतोय, घाम गाळतोय, त्या शेतकऱ्यासोबत आपण आहोत। त्यानंतर बघा दुसरा मोठा निर्णय, बघा राज्य सरकारचा मोठा निर्णय, या सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा लागू। बघा सध्या देशातील अनेक खासगी तसेच काही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा सुरू आहे। गेल्या काही महिन्यापासून राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांनाही 5 दिवसांचा आठवडा करा अशी मागणी जोर धरू लागली होती। त्यानंतर केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाने 24 फेब्रुवारी 2020 रोजी झालेल्या निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा लागू केला आहे। त्यानुसार सर्व शनिवार व रविवार हे सुट्टीचे दिवस ठरवण्यात आले आहे। त्याच धर्तीवर येत्या 4 जुलै 2020 पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील 5 दिवसांचा आठवडा लागू करण्यात आलेला आहे। पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे। त्यानंतर बघा तिसरा मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा मराठीचा वापर न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ रोखणार आहे आणि राज्य सरकारचा हा मोठा निर्णय। बघा सरकारी कार्यालय तसेच महापालिकांना वारंवार सूचना दिल्यानंतरही प्रशासकीय कामात मराठीचा वापर केला जात नाही, याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे। यापुढे मराठीचा वापर न केल्यास सरकारी अधिकाऱ्यांची वेतनवाढच रोखली जाईल असे आदेश राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाकडून काढण्यात आले आहे। महाराष्ट्रात मराठी अनिवार्यच असायला हवी असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा आग्रह आहे। त्यानुसार सरकारी आदेश परिपत्रके यात मराठी भाषेचाच वापर व्हायला हवा। मधल्या काळामध्ये लॉकडाऊन मधील उपाययोजनांच्या सूचना, कोरोना संदर्भातील सूचना याही इंग्रजीतच प्रसिद्ध झाल्या होत्या, याची गंभीर दखल सरकारने घेतली आहे। यापुढे कोणताही आदेश किंवा परिपत्रक मराठीतच प्रसिद्ध करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहे असे सुभाष देसाई म्हणाले आहे। त्यानंतर बघा चौथी मोठी बातमी, बघा कोरोनाच्या लसी संदर्भात आनंदाची बातमी, कोरोना व्हायरसला मात देण्यासाठी देशभरातील संशोधक वर्गाला वेग आला आहे। कोरोना या विषाणूवरील देशात पहिली लस बनवण्यात भारत बायोटेक या कंपनीला यश आलं आहे। या लसीची मानव चाचणी घेण्यासाठी आता सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे। हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीनं कोरोनावरील लस बनवल्याचा दावा केला आहे। कंपनीला याआधीही अनेक विषाणूवरील लस बनवण्यात यश आले आहे। कोरोनावरील लसीच्या चाचणीची सुरुवात जुलैपासून सुरू होईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे। भारत बायोटेक या कंपनीला आस्थागायत पोलिओ, रेबीज, रोटा व्हायरस, जपानी इन्सेफलाटाइस, चिकनगुनिया आणि जिका यासारख्या दुर्धर आजारावर लस बनवण्यात यश मिळालेलं आहे।